को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। नाईक कुटुंबियाकडून कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता नवी मुंबईच्या लोकांना अशीच मदत होत गेलेली आहे आणि आम्ही देखील स्वतः मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। ही जनता हे कधीच विसरणार नाही आणि ही जनता त्यांचं ऋणी राहणार आहे हे मी गवाही देते। दुसऱ्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशातच तुर्भे येथील रेड लाईट एरियामधील महिलांना जगावे कसे हा मोठा प्रश्न सतावत होता, परंतु माणुसकी हा धर्म जपत श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे रेड लाईट एरियामधील 500 कुटुंबियांना आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक राजेश शिंदे, माजी परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे, समाजसेविका झीनत शेख, शीतल इंगळे, फकीरा पॅंथरचे ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी तांदूळ, पीठ, तेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 69 स्थानिक समाजसेविका झीनत शेख यांनी सांगितले की आमदार गणेश नाईक यांनी कोणताही गाजावाजा न करता माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात रेड लाईट एरियामधील 500 कुटुंबियांना दिला आहे। जसं की आपल्याला माहितच आहे की एक वर्ष पूर्ण झालेलं आहे, कोरोना कुठेही थांबायचं नाव घेत नाही, अशा परिस्थितीत देखील आदरणीय लोकनेते नाईक साहेब यांनी आपल्याला मदतीचा हात पुढे केलेला आहे, जनतेला आधार दिलेला आहे। ही जनता कधीच विसरू शकत नाही आहे आणि नाईक कुटुंबियाकडून कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता नवी मुंबईच्या लोकांना अशीच मदत होत गेलेली आहे आणि आम्ही देखील स्वतः मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। ही जनता हे कधीच विसरणार नाही आणि ही जनता त्यांचं ऋणी राहणार आहे हे मी गवाही देते। आज आम्ही त्यांना धान्य वाटप केलेलं आहे, धान्यामध्ये तांदूळ, तेल, जे घरची घरी स्वयंपाकासाठी लागतं ते साहित्य आम्ही त्यांना वाटलेलं आहे। त्यांनी असेही सांगितले की एक महिला या नात्याने त्यांना महिलांचा त्रास माहीत आहे आणि आमदार गणेश नाईक यांच्याद्वारे करण्यात आलेली मदत ही शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाही। बोलतात ना की महिला महिलाला ओळखू शकते, त्यामुळे ज्या महिला आहेत त्यांना काय त्रास आहे ते आपण महिला जाणू शकतो। म्हणून आज नाईक साहेबांनी जे किट पाठवलेले आहे, तांदूळ, डाळ वगैरे आहे, त्याच्यात तेल आहे, ते आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा कामधंदाही बंद आहे आणि त्यांना हातावर पोट असलेले लोक आहेत इकडे, जे सकाळी कमवतात ते कमवून आणलेलं संध्याकाळी तेच बनवतात। आता सध्या तर ते सगळं बंद आहे, मग त्यामुळे एक छोटीशी मदत म्हणून हे आम्ही इकडे नाईक साहेबांनी वाटलेलं आहे। नाईक साहेबांबद्दल बोलणं म्हणजे शब्दच नाही आहे त्यांच्या व्यतिरिक्त बोलायचं। नाईक साहेबांनी जे केलं आहे ना हे अजूनही कोणी केलेलं नाही आहे आणि कोणी करणारही नाही, म्हणून जे नाईक साहेब नवी मुंबई आहेत ते नाईक साहेबच राहणार। नाईक साहेबांनी जी मदत केलेली आहे, नाईक कुटुंबियांनी जी मदत केलेली आहे ती एवढी म्हणजे त्यांची लोक ना ऋणी राहणार आहेत, ते कधीच विसरणार नाही, कारण मागच्या एक वर्षापासून जास्त कालावधी गेलेला आहे, हा कोरोनाचा काल काही संपत नाही आहे, त्यामध्ये महिला एवढ्या म्हणजे शब्दच नाही बोलायला की काय बोलू नये, मलाही समजत नाही बोलायला, पण महिला त्यांना विसरणार नाही, खास करून महिला विसरणार नाही। नाईक साहेबांनी जी मदत केली आहे ना ती भरपूर चांगली केलेली आहे। या ठिकाणी उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्याद्वारे करण्यात आलेली मदत ही महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले। 43 वर्षापासून या ठिकाणी आतुर बस स्टॉपमध्ये जो रेल्वे एरिया आहे आणि एरियामध्ये राहणाऱ्या आमच्या सगळ्या त्या महिला आहेत, त्या महिलांचं गेल्या 1-1.5 वर्षापासून ह्या कोरोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे खूप काही त्यांना म्हणजे एक अर्निंग सोर्स
त्यांचं बंद झालेलं होतं, त्यामुळं त्यांचं हलाखीचं जीवन जगत आहेत असं आम्हाला निर्देशन आलं. त्या ठिकाणी आदरणीय नायक साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय संदीप नायक साहेबांच्या माध्यमातून मग ह्या महिलांसाठी त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे, त्यांना घरामध्ये अन्न खाऊन ते त्यांनी म्हणजे राहिलं पाहिजे. त्यासाठी नायक साहेबांनी ह्या जवळजवळ 400-500 जे कुटुंब आहेत त्यांना एक रेशन दिलेलं आहे 1 महिनाभर पुरेलं, आणि त्याचं आज एक मानुषमित्र दृष्टिकोनातून या ठिकाणी वाटप आम्ही करतो आहे. आणि त्यामुळं नायक साहेबांचं हमेशा या दुर्भष्टवासियांवर लक्ष राहिलेलं आहे. बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी कोण लक्ष देत नाही, परंतु नायक साहेबांनी या ठिकाणी प्रत्येक घरोघरी लक्ष गेल्या वर्ष 2 वर्ष दिलेलं आहे, आणि आताही त्यांनी ह्या गरजवंतांना जे अन्न दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप आभारी आहोत. खरं म्हणजे नाईक साहेबांनी जेव्हापासून हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं तेव्हापासून प्रत्येकच नागरिक हा हलाखीचं जीवन जगतो आहे. खरं म्हणजे आज हा कुंटुन खाना जो आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे बंगाल आपला अनेक राष्ट्रातून इथे त्या बिचारा बाया मावल्या इथे राहतात, पण नाईक साहेबांच्या लक्षामध्ये आलं. खरं म्हणजे सगळीकडंच आज फार बिकट प्रसंग आहे, पण त्यातूनही नाईक साहेबांनी यांना हा अन्नधान्य देऊन मदतीचा हात लावलेला आहे, आणि खरं म्हणजे त्यांचं जिथं कौतुक करावं तिथे कमी आहे. नाईक साहेबांचं प्रत्येक व्यक्तीवरती लक्ष आहे हे म्हणजे मोठी गोष्ट आहे. ना आज 69 माननीय आपले माजी सभापती परिवहनचे जे अनवर शेख आहेत त्यांनी काम बरंच काही काम केलं, चांगलं काम केलेलं आहे. त्यांची मिसेज नजरताई ह्यासुद्धा व्यवस्थित चांगलं काम करत आहेत. ह्या हे बघून नाईक साहेबांनी त्यांना तातडीची मदती पाठवलेली आहे. खरं म्हणजे कौतुकस्पद आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून लोकसेवेचा जो व्रत चालू आहे तो अविरतपणे चालू आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाऊन आहे, आणि या नवी मुंबई विभागामधील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने नाईक साहेबांनी विविध विभागामध्ये आत्तापर्यंत असंख्य लोकांना मदत केलेली आहे. तुर्बाष्ट्रमध्ये असणारा हा रेड लाईट एरिया आहे. या रेड लाईट एरियामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, आणि अशा स्थितीमध्ये त्यांना अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये त्यांना जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार सन्माननीय संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज देण्यात आलेलं आहे. हा रेल्वे एरिया मागील 40-50 वर्षापासून या ठिकाणी वसलेला आहे, आणि माननीय नाईक साहेबांचा नेहमीच ह्या ठिकाणी दृष्टी असते ह्या लोकांवरती, किंवा ह्या लोकांना काही कमी पडता कामा नये. आज त्यांचा रोजगार नाही, काही नाही, त्यांना खाण्याची आज ते अन्न पाण्यापासून हैराण झालेत लोक. तर त्यासाठी नाईक साहेबांनी एक मदतीचा हात म्हणून ह्या लोकांना राशनचं किट ह्या ठिकाणी पाठवून दिले. या ठिकाणी सन्माननीय माजी सभापती अनवर शेख, राजाजी शिंदे, राजाजी इंगळे, ॲडव्होकेट गुरुसुरवंशी आणि मी प्रल्हाद शिरगावकर माजी नगरसेवक त्यांना सांगितलं जाणार की आपण ह्या सर्व प्रभागामध्ये जे रिलेट एरिया आहे ह्या लोकांना अन्नधान्याचं वाटप करून टाका. म्हणून नाईक साहेबांनी 500 किट ह्या ठिकाणी पाठवून दिलं. त्यामुळे नाईक साहेबाला ह्या सर्व परिवाराच्या तर्फे त्यांच्या लाख आम्ही धन्यवाद देतो. ज्या महिलांना आमदार गणेश नाईक यांच्या संस्थेतर्फे मदत प्राप्त झाली आहे त्यांनी आमदार गणेश नाईक यांचे आभार देखील मानले. मी ये बोलना चाहते है गणेश नायक साहब का बहुत बहुत धन्यवाद कि हमको 2 साल से कुछ नहीं राशन पानी मिल रहा है, इसके लिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ. जो अनाज दिया भाई साहब ने सब बहुत अच्छा दिया, बहुत हम लोग उनको सुरक्षित होगा रखे. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.